आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विदाउट मोल्ड हा कार केक कसा तयार करायचा आणि नॉर्मली जेव्हा आपण असे कार केक्स किंवा कट करून जेव्हा केक तयार करतो तेव्हा बराचसा केक आपला वेस्ट जातो, परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गोष्टी दाखवणार आहे की जास्त केक वेस्टेज न करता आपण संपूर्ण केक यामध्ये कसा युटिलाइज करू, जो स्पॉन्ज आपण तयार करतो तो कशा पद्धतीने मी इथे युटिलाइज केलेला आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तुमच्याच लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राजक्ताजकिचन.com। तर चला सुरुवात करूयात हा सुंदर कार केक कसा तयार करायचा आणि हा आहे मुलांचा फेवरेट असा कार केक। सगळ्यात आधी 8 इंचाचा व्हॅनिला फ्लेवरचा प्रीमिक्सपासून मी केक स्पॉन्ज तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी अशा प्रकारची कटिंग देणार आहे। तुम्ही इथे बघाल तर अर्धा केक थोडासा मी मोठा घेतलेला आहे आणि त्यापेक्षा थोडासा छोटा भाग असा वरच्या बाजूने मला इथे ठेवायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने याला याची कटिंग करायची आहे। तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारचा त्रिकोणी म्हणजे स्लांट कट आपल्याला दोन्ही बाजूंनी लावायचा आहे ज्याने कारचा वरचा भाग आपला तयार होईल। तर हे बघा अशा प्रकारे कारचा पुढच्या बाजूचा भाग आणि मागच्या बाजूचा भाग असा निमुळता आपल्याला इथे करून घ्यायचा आहे, याच्या स्लांट कटिंग्स देऊन घ्यायचे आहेत। पुढच्या बाजूने थोडासा जास्त आपल्याला जागा ठेवायची आहे, त्या मानाने मागच्या बाजूने जो स्लांट कट येईल त्याला स्पेस कमी ठेवायची आहे। तर आता इथे कटिंग करून झालेली आहे। हा जो कट केलेला पोर्शन आहे तो आपण मागच्या बाजूने अरेंज करणार आहोत आणि पुढच्या बाजूने कट केलेला पोर्शन मी तुम्हाला पुढे दाखवते मी कसा अरेंज केलेला आहे। सगळ्यात आधी चौकोनी जो बोर्ड असतो केक बोर्ड आपला, त्यावर मी तिरका असा केक स्पॉन्ज ठेवून घेतलेला आहे आणि त्या स्पॉन्जचे 3 लेअर अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। तर हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आहे, त्यामुळे सगळ्यात आधी इथे मी याला सोक करून घेत आहे। हा तिरका ठेवला तर आपल्याला स्पेस जास्त वापरता येते, त्यामुळे मी अशा पद्धतीने हा स्पॉन्ज ठेवलेला आहे। सोकिंग करून घ्यायचं आहे, यामध्ये आपण क्रीम ॲड करणार आहोत आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे त्यामुळे इथे मी स्ट्रॉबेरी क्रश ॲड करत आहे। तर ऑलमोस्ट 1 टेबलस्पून एवढा स्ट्रॉबेरी क्रश मी या लेअरमध्ये ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित क्रीममध्ये मिक्स करायचं आहे। माझी नेहमीचीच पद्धत अशी आहे की मी वेगळा असा वेगळ्या बाऊलमध्ये क्रश वगैरे मिक्स करत नाही, केकमध्येच आपण क्रीम ॲप्लाय करून तिथेच मी मिक्स करत असते। ही एक सोपी पद्धत मला जाते आणि एक्स्ट्राचे भांडेसुद्धा त्यामध्ये भरत नाहीत, कारण तुम्हाला माहितीच आहे जर तुम्ही होम बेकर असाल तर केक करताना भरपूर असे भांडे निघतात, त्यामुळे हा एक थोडासा एक छोटा ऑप्शन आहे आपलं काम थोडंसं हलकं करण्याचा। आता सेम मेथडने आपण दुसरा आणि तिसरा लेअरसुद्धा इथे अरेंज करून घेणार आहोत। आता इथे 3 लेअर मी अरेंज करून ठेवलेले आहेत आणि यावर आपण वरचा कटिंग जो केलेला होता तो इथे मी ठेवलेला आहे। तर सगळ्यात आधी वरच्या भागाचं जे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटमध्ये आपल्याला क्रीम ॲप्लाय करायची आहे आणि मी वरच्यासुद्धा भागाची 2 लेअरमध्ये कटिंग करून घेत आहे, ज्यामुळे फक्त स्पॉन्ज तिथे लागणार नाही तर तिथेही क्रीमचा थोडासा आपल्याला एक टेस्ट, त्यामुळे तिथेसुद्धा मी क्रीम ॲप्लाय करून घेतलेली आहे। स्ट्रॉबेरी क्रश ॲड करून पुन्हा एकदा आपण एक क्रीमचा लेअर दिलेला आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने आपण जो उरलेला भाग आहे तो इथे ठेवून घेणार आहोत। तर सोकिंग करून घ्यायचं आहे आणि मग आपण वरचा पोर्शन इथे ठेवून घेणार आहोत। आता या सगळ्या पोर्शनला आपल्याला व्यवस्थित अशी क्रमकोटिंग करून घ्यायची आहे, ज्यामुळे जे आपण कटिंग करून ठेवलेले पीसेस आहेत ते एकमेकांमध्ये व्यवस्थित स्टिक होतील। आणि क्रमकोटिंग करून झाल्यानंतर जर तुम्ही बिगिनर असाल तर सगळ्यात आधी हा केक थोड्या वेळ 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवा। आता आपण वरच्या बाजूने ज्या 2 कटिंग्स करून घेतल्या होत्या त्यामधला 1 स्पॉन्ज मी घेतलेला आहे आणि सरळ असा कट करून घ्यायचा आहे आणि तो आपण इथे युटिलाइज करायचा आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त केक स्पॉन्जचा वापरसुद्धा होईल आणि आपला केक स्पॉन्ज वेस्टसुद्धा जाणार नाही। तर पुढच्या बाजूने मी लावून घेतलेला आहे कारण पुढच्या बाजूचा गाडीचा आकार जो असतो तो थोडासा पसरट असतो किंवा लांब असतो, त्यामुळे तो तिथे वापरलेला आहे। आणि एक मागचा जो स्लांट कट होता तो अशा पद्धतीने मी इथे वापरणार आहे।
तर बघा तिथे मी टूथपिक इन्सर्ट केलेली आहे, कारण तो व्यवस्थित आपल्याला स्टँड राहावा, कारण जर छोटा तुकडा आपण इथे जर ॲडजस्ट करायला गेलो तर तो पडण्याची शक्यता असते. जर आपल्याला केक ट्रॅव्हलिंग न्यायचा असेल, कुणाला द्यायचा असेल, तर नेता नेता रस्त्यामध्ये त्याचा तो पीस आहे तो खाली पडू नये म्हणून आपण इथे टूथपिकचा त्याला आधार दिलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हा जो पूर्ण केक आहे तो असेंबल करून घेतलेला आहे. आता एका टूथपिकच्या सहाय्याने आपल्याला याच्या ज्या खिडक्या आहेत किंवा त्यावर जी कोणती डिझाईन आहे ती डिझाईन आधी काढून घ्यायची आहे. असे केल्याने आपल्याला फायनल फिनिशिंग देताना ते सोपं जातं, कारण आपल्याला कुठे डिझाईन प्लेस करायची आहे हे आपल्याला प्रॉपर लक्षात येतं. तर माझ्या जशी कारची डिझाईन आहे, माझ्याकडे जशी ऑर्डर आहे, त्या ऑर्डरप्रमाणे इथे मी डिझाईन काढून घेत आहे. त्यानंतर इथे मी एक छोटं स्टारचं नोझल वापरत आहे. कोणतंही स्टारचं नोझल तुम्ही इथे वापरू शकता, स्पेसिफिक असा नंबर नाही, परंतु कोणतंही स्टारचं नोझल इथे चालतं. त्यानंतर इथे मी व्हाईट कलरची क्रीम फिलअप करून घेतलेली आहे त्या स्टारच्या नोझलमध्ये, आणि जशी आपण आउटलाईन दिलेली आहे तिथे मी विंडोजमध्ये म्हणजे ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांमध्ये व्हाईट कलरची क्रीम फिलअप करून घेत आहे पूर्ण. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण अशा डिझाईन्स तयार करतो तेव्हा आधी आपण टूथपिकने मार्किंग जिथे केलेली आहे ती मार्किंग आधी या क्रीमने फिलअप करून घ्यायची. इथे तुम्ही बघाल तर आधी मी आउटलाईन काढून घेत आहे आणि त्यानंतरच मधला भाग आपल्याला फिलअप करायचा आहे. त्यामुळे ज्या विंडोच्या लाईन्स आहेत किंवा कोणत्याही डिझाईनच्या लाईन्स आहेत त्या व्यवस्थित दिसतात आणि त्याचा व्यवस्थित दिसतो. इव्हन डोरेमॉन केक असेल किंवा कार्टून केक असेल तेव्हासुद्धा आपल्याला आउटलाईन ज्या असतात त्या आधी फिलअप करायच्या असतात आणि त्यानंतरच मधला पोर्शन फिलअप करायचा असतो. तर इथे अशा प्रकारे जिथे जिथे आउटलाईन काढलेली आहे तिथला सगळा भाग मी व्हाईट क्रीमने आधी फिलअप करून घेतलेला आहे आणि बाकीचा पोर्शन आपल्याला रेड कलरने कव्हर करायचा आहे. तर मी इथे रेड कलरची सुद्धा क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि सेम नोझल वापरून त्या नोझलनेच मी इथे स्टार काढत आहे. तर अशा प्रकारे आपण स्टार काढून घ्यायचे आहेत. डार्क रेड शेड जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आधी क्रीममध्ये रेड कलर मिक्स करायचा आहे. जेल कलर वापरलात तर आणखीन बेस्ट, त्याचा इफेक्ट चांगला येतो. आणि त्यानंतर पाइपिंग बॅगमध्ये सुद्धा आपल्याला थोडासा रेड जेल कलर टाकायचा आहे आणि मग आपण जेव्हा असे डॉट्स काढतो तर ते एकदम ब्राईट येतात. तर अशा प्रकारे इथे मी सगळे रेड कलरने पूर्ण कार जी आहे ती कव्हर करून घेत आहे. जर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायचे असतील, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते, मला जे नॉलेज आहे किंवा माझ्याकडे जे नॉलेज आहे जे अनुभवातून माझ्याकडे आलेलं आहे ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्ही होम बेकर असाल तर तुमच्यासाठी हे चॅनल खूपच उपयुक्त ठरणार आहे, कारण भरपूर असे नॉलेजेबल व्हिडिओ माझ्या चॅनलवर नेहमी अपलोड होत असतात. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा. आणि हे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जर कोणी केक्स तयार करत असतील तर त्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. रेड कलरने संपूर्ण केक कव्हर झाल्यानंतर आता या गाडीच्या ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्ससाठी मी येल्लो कलरची क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि ती तिथे फिलअप करून घेतलेली आहे. 6 नंबर मी इथे लिहिलेला आहे कारण 6वा बड्डे होता, त्यामुळे इथे मी 6 नंबरवरती टाकलेला आहे. आणि त्यानंतर लाईट्स सगळ्या पुढच्या आणि मागच्या बाजूच्या लाईट्स इथे तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे आणि ते मध्ये ट्विस्ट करून आपल्याला चाकांचा इथे इफेक्ट देण्यासाठी आपण इथे बिस्किटचा वापर करणार आहोत. जर तुम्हाला बिस्किट वापरायचे नसेल तर तुम्ही सेम क्रीममध्ये सुद्धा हे करू शकता, तसा आकार देऊन चॉकलेटी कलरची क्रीम इथे वापरू शकता. आता इथे मागच्या बाजूने थोडंसं डेकोरेशन म्हणून मी चॉकलेट गनाशची डिझाईन तयार करून घेतलेली आहे.
त्यानंतर आता आपल्याला गाडीवर आईज काढायचे आहेत किंवा त्याचे डोळे काढायचे आहेत, तर मी ब्ल्यू कलरची क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे ठेवलेली आहे। त्यानंतर एका कार्ड स्क्रेपरच्या मदतीने मी तो भाग प्लेन करून घेत आहे आणि त्यावर पुन्हा एकदा चॉकलेट गणाशचे डॉट देत आहे, त्यामुळे त्याला एक डोळ्यांचा इफेक्ट येईल। त्यानंतर आता आपण ज्या विंडोज आणि जी डिझाईन तयार केलेली आहे त्या सगळ्याला मी इथे चॉकलेट गणाशने आउटलाईन करून घेत आहे। जर तुम्हाला इथे चॉकलेट गणाश वापरायचा नसेल तर तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये चॉकलेटी कलर किंवा चॉकलेट कलर जो येतो तो सुद्धा इथे वापरू शकता, ज्यामुळे सेम चॉकलेट गणाशचा इथे इफेक्ट येईल। फक्त त्यामध्ये पाणी जास्त ॲड करू नका, नाहीतर त्याचा ओघळ खाली येईल आणि ती डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही, ते सगळे डिझाईन जी आहे ती स्पॉईल होईल। त्यामुळे तुम्ही तिथे एक तर चॉकलेट गणाश वापरा नाहीतर न्यूट्रल जेलचा सुद्धा वापर करू शकता। आउटलाइन दिल्यामुळे या केकचे फीचर्स आहेत ते एकदम उठून दिसतात आणि दिसायलाही केक हा अट्रॅक्टिव्ह दिसतो। काय आवडला ना हा केक तुम्हाला? तर चला, व्हिडिओ आवडला असेल किंवा या केकची डिझाईन आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नेहमीच तुमच्या भेटीला येत राहणार आहेत। व्हिडिओ नुसता बघू नका तर तो शेअरसुद्धा करा, ज्यामुळे अशाच नॉलेजेबल व्हिडिओचा लाभ सगळ्यांना घेता येईल। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून्ड विथ अस।